कुठल्याच पैशावाल्याच्या पदावाल्याच्या हातानं तिरंगा फडकवायचा नाही. गावातला तिरंगा त्या कुटुंबाच्या हातानं फडकवायचा ज्या कुटुंबातला पोरगा आर्मीत आहे, कारण तिरंग्याची जाण त्यांना त्यांना माहित आहे की हातवर झेंड्यासाठी काय गमवावं लागतं. त्या बायकोला विचारा जिनं कपाळीचं कुंकू पुसलं, त्या बापाला विचारा जिनं पोटचा गोळा दिला, अरे त्या लेकरांना विचारा बापाच्या हाताला धरून जग बघायच्या काळात त्यांचा बाप जगाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा होता. पांडुरंग न करो पण तुमचा पोरगा जवान शहीद झाला आणि तुम्हाला कोणी विचारलं का हो रामभाऊ पोरगा गेला वाईट वाटतं, डोळे पुसा, वरमान करा आणि स्वाभिमानानं सांगा अरे गेलाय पण कुत्र्याच्या मरणानं नाही देशासाठी वीर मरणानं मिलाय. स्वाभिमान करण्याची गोष्ट आहे, खंत करण्याची नाही. मरण यावं तर असं यावं महाराज, याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड राहावा. हा गोड आहे माऊली, म्हणून सांगते जाणीव तरी ठेवा. लय काय नाही पण जाणीव तरी आहे की नाही, जाणीव ठेवा माऊली, गरज आहे म्हणून हे प्रेम आहे. रामनामाची दगड जाग्यावर आलात, रामनामाची दगड बातमी रावणाला कळाली. रावणाचे भक्त म्हणाले रामनामाचा दगड तर यात काही नवल आहे, रावण नावाचा सुद्धा तरलाच पाहिजे. इज्जतीचा प्रश्न, सोन्याचं कमंडलू घेतलं, पाणी घेतलं, दगडावर नाव टाकलं रावण, दगड टाकला पाण्यात देवगावकर, रावण नावाचा दगड पाण्यात तरला का बुडला? तरला बुडला, बुडला का बुडला? रावण नावाचा दगड बुडला, रावण नावाचा दगड तरला. तुम्ही म्हणसाल एक तर तू महाराज नाही, नाहीतर आम्ही माणसं नाही. ज्या बाबानं दुसऱ्याची बायको पळवून आणली त्याचा दगड जर पाण्यात तरत असेल तर माळा घालून फायदा फायदाच नाही. प्रॅक्टिकल विचार करा, तरावा का नाही? तरला. रावणाची बायको रावणाला म्हणते हय वय मी काय म्हणते, म्हणजे असंच म्हणतात बायका महाराज बरं का, मी काय म्हणते नाही हो का बायको करा करा, एकीत समाधान होत नसल मनावर घेऊ नका महाराज, करा फक्त. देवाला 16108 होते, आपण 2-4 केले म्हणून काय बिघडते? एकाला मी असंच सांगितलं त्यानं मनावरच घेतलं. घरी गेल्यानं बायकोला म्हणलं आजचा महाराज लईच चांगला होता. ती म्हणली का? ती म्हणला देवाला 16108 होते, तुम्ही भेद 2-4 करा. बायको म्हणली चांगली गोष्ट आहे, मी पण एका कीर्तनाला गेलते तिथला बी महाराज लई चांगला होता. ती म्हणलं द्रौपदीला 5 नवरे होते. नवरा म्हणला तू बेगप पण मी बेगप, कुठं लोकाला सांगते महाराज लग्न आहे ना, ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं कधी होईन कधी होईन कधी होईन कधी होईन कधी होईन. अरे ज्याचं झालं त्याला विचार, लई लांब कशाला तुझ्या बापालाच विचार, ती सांगल काय मजा असते ती, संसार काय साधी गोष्ट आहे का महाराज. चला जाग्यावर या. मग माऊली रावणाची बायको रावणाला विचारते, रावण सांगतोय ऐक दगडावर रावण नाव होतं खरंय, दगड पाण्यात तरला अहो खरंय, पण दगड तरला त्याचं कारण आहे, मी त्या दगडाला म्हटलो तुझा नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ म्हणून दगड तरला. बघा आता विचार करा, जर रामाच्या नामाने रावण नावाचा दगड तरला तर भगवंताच्या चिंतनाने तुमचा आमचा नाशिवंत देह तरणार नाही का? अखंड चिंतन तर करून तर बघा माऊली. सदा नाम घोष करू हरी कथा तिने सदा चित्ता, देव किती गोड आहे हे बघितल्याशिवाय कळत नाही, नाम किती गोड आहे हे घेतल्याशिवाय समजत नाही. पंचपक्वानाचं ताट आहे पण न खाल्ल्याशिवाय चव कळणार, नाम किती गोड आहे घेतल्याशिवाय कळणार. देवाचं नाव नाही देवाचं सर्वस्व गोड आहे. अधरम मधुरम वादनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वादनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. काय देव गोड असावा, फार सुंदर काव्य आहे बघा. नाम तुम्हारा तारण हारा नाम तुम्हारा तारण हारा जाने कब दर्शन हो जिसकी रचना इतनी
सुंदरे वो कितना सुंदरे होगा, वो कितना सुंदरे होगा नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा जाने कब दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा राजसुकुमार मदनाचा रवी शशिकला देवाला पाहिलं ना विकिता गौरस घ्या म्हणे देवाकडे बघितलं ना ह्या गवळणी सुद्धा यशोदेला उग कारण काढून जायचे आता देवाला बघता देव लय गोडो पहिल्या गवळणी होत्या रचलेल्या रचलेल्या त्या सुद्धा लय गोड असायच्या त्यात सुद्धा देवाच्या रूपाचं वर्णन केलं जायचं हे की नाही देव सोबत असलं ना त्यासोबत रुतला बाई काटा या आडे वाटा नंदाच्या करटा होता जोडीला कसा गोड बोलू निग काट काढिला रुतला बाई काटा आणि काय सांगवारा काय लोक गोड बोलतात आणि नुसतं कीर्तन होऊ द्या ना काय कीर्तन झालं काय कीर्तन झालं काय कीर्तन केलं वा 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 आणि मी रोजच तुमचं कीर्तन ऐकतो ना वा 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 आणि नुसतं दारातनं बाहेर पाऊल टाकू द्या ह्यो का हीच ती बिग बॉस वाली आणि काय बोलायचं महाराज आणि कुणाला बोलायचं तेच मला कळलं ना महाराज अरे जरा भय्यांगापेक्षा अंतर्मन पण तपासा ना कीर्तन कोणाचं याच्यापेक्षा कीर्तनही हे जास्त महत्वाचं आहे डोक्यात फिट करा आणि हे धंदे जरा बंद करा आत्तापर्यंत सगळ्या गोष्टीचा भाव वाढला पण एका गोष्टीचा भाव वाढला नाही काड्याची पेटी ती काल बिरू पाहिला होती आज बिरू पाहिला आणि पुढे बिरू पाहिलाच असणार आहे त्याचं कारण आहे आग लावणाऱ्याचा भाव कधीच वाढत नाही या जगातलं त्रिकाल सत्य आहे दादा पण धंदेच बंद करा लय वाटोळ केलं तुम्ही काय सांगायचं आपण सगळ्यांनीच आपल्याला लोकांचं खपत खपतच नाही मला इंगळे बाबाचा एक विनोद आठवला अमेरिकेचं कुत्रं भारतात आलं मग भारतातल्या कुत्र्याने विचारलं का र कुत्र्या कुत्रच होतं पुढचं विचारलं का र कुत्र्या अमेरिका सोडून भारतात कशाला आला ती म्हणला जे भारतात आहे ते कुठंच नाही म्हणला काय आहे भारतात म्हणला इथं कुणालाही कुणावर भुकायचा अधिकार आहे भुकू द्या आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो आपका बाल नबाका हो अगर हरी साथ हो तो सोबत आहे ना मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात घालून या बार राहिलो निरविले संते तो का म्हणे घालू तयावरी पाहू हा संसार तो का म्हणे माझं तुम्हा संतांवरी जिद्द ठेवा माऊली दोन चार बेडकं होती बेडकं त्यांनी ठरवलं पर्वत चढायचा आहे खाली होते त्यांची आग झाली आग त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं चढमत चढमत गिर जायगा दोघा तिघाचा धीर सुटला ते पडले जे पडले त्यांना अजून वाईट वाटलं पडल्यावर लय वाईट वाटतं कळलं त्यालाच कळलं पडले महाराज त्यांना लय वाईट वाटलं आता जे खुर्चीवरचे त्यांना कळलं महाराज का आणि ते वाईट इतकं वाटलं त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं चढमत चढमत गिर जायगा गिर गया तर बहुत लग जायगा मग वरच्यांनी विचार केला ते लांबून पडण्यापेक्षा हाय तिथनंच पडावं लागन तरी कमी सगळेच पडले पण एक बिडूक दटकुला टोकावर जाऊन उभं राहिला सगळ्यांनी विचार केला एवढा वाढला एवढा ताणला तरी हा कस काय वर गेला देवगावकर जी बिडूक वर गेला ती कानानं भैरव आता त्याला ऐकूच येत नव्हतं जवाई खालची त्याला म्हणायची चढमत चढमत गिर जाय काय त्याला असं वाटायचं हे हात वरी करून मला म्हणतायत चढजा चढजा चढ जाय काय कामयाब वो नाही होते जिनके सपने बडे होते है कामयाब वो नाही होते जिनके सपने बडे होते है कामयाब वो होते है जो अपने सपनों पे आडे होते है जिद्दी राहा पांडुरंग तुमच्याजवळ येईल माऊली विश्वास ठेवा चला पण काय करावं लागेल की मोक्ष मिळेल तर अखंड चिंतन मग तो कोबराय म्हणतात देवा आयुष्यभर तू
तुझी सेवा केली, पण आता मनात अशी एक इच्छा निर्माण झाली की तुझ्या पलीकडेही कुणाची तरी सेवा करावी. मायबापाच्या पोटी मुंडे साहेबांसारखी लेकर जन्माला आली. कारण मी राजकीय लोकांचं कधी जास्त कौतुक करत नाही, पण आज माणूस या जगात नसताना सत्ता गाजवणं खुर्चीवर वेगळं, आणि आज तुमच्या आमच्यात नसताना सुद्धा साहेब तुमच्या आमच्या मनावर सत्ता गाजवतायत याच्यापेक्षा अजून कुठली मोठी खुर्ची समजायची माऊली. आणि जोपर्यंत ते होते आम्ही लहान होतो मी